पालघर जिल्ह्यातील सफाळ्यामधून समोर आली आहे. सफाळ्यापूर्व जंगली डॅम परिसरामध्ये एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे. सफाळ्यापूर्व रोडकडपाडा येथे जंगली डॅम म्हणून ओळख असलेल्या वनबंधारा येथे काल दुपारी अंदाजे 1 ते 2 दरम्यान कल्पिक दीपक पाटील वय वर्ष 13 याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते. सदर मयत मुलगा सफाळे पश्चिम येथील रांजणपाडा चिखलपाडा विराधक बुद्रुक येथे राहणार असून तो आपल्या मित्रांसह जंगली डॅम पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला पाण्यात पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी पाण्यात उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा अशी माहिती मुलाचे नातेवाईक चिंतामन मुकुंद केणी वय वर्ष 69 यांनी सफाळे पोलीस ठाणे येथे दिली आहे. सदर घटनेबद्दल सफाळे पोलीस ठाणे येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सदर घटनास्थळाची सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली असून कल्पिक पाटील याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेला असता तेथील डॉक्टरांनी तो पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत अधिक तपास सफाळा पोलिसांकडून करण्यात येत आहे. ¡Gracias!